नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, कापसाचे बाजारभाव परत वाढायला सुरुवात झाली आहे। तर आपण कापूस विकला नसेल तर आपल्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरणार आहेत। आज मी ज्या बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला सांगणार आहे त्या बाजार समितीमध्ये आपल्याला 10,000 वरती बाजारभाव बघायला मिळणार आहेत। चला तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया। कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर नक्की करा। चला तर आजचे कापूस बाजारभाव, सर्वात प्रथम बाजार समिती आलेली आहे आपल्याकडं। सावनेरमध्ये आवक झालेली आहे 331 क्विंटलमध्ये आणि इथं किमान दर आहे 9,700 रुपयाचा, कमाल दर आहे 9,900 रुपयाचा, सर्वसाधारण दर आहे 9,800 रुपयाचा। पुढची बाजार समिती आलेली आहे आवरीमधली, आवक झालेली आहे 1110 क्विंटलमध्ये, इथं किमान दर मिळालेला आहे 8,000 रुपयाचा, इथं जास्तीत जास्त दर आहे 10,300 रुपयाचा, सर्वसाधारण दर आहे 9,000 रुपयाचा। पुढची बाजार समिती बघूया जामनेरमधली, किमान दर चालू आहे इथं 7,510 रुपयाचा, इथं कमाल दर आहे 9,681 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर चालू आहे 9,432 रुपयाचा। वळूया पुढच्या बातमीकडं, देऊळगाव राजा बुलढाणामध्ये आवक झालेली आहे 200 क्विंटलमध्ये आणि इथं जास्तीत कमीत कमी दर चालवलं आहे 10,335 रुपये आणि कमाल दर आहे 10,335 रुपये, सर्वसाधारण दर आहे 10,335 रुपये। पुढची बाजार समिती आहे कोपर्णा, आवक आहे 1274 क्विंटलमध्ये, इथं कमीत कमी दर आहे 7,600 रुपयाचा आणि इथं जास्तीत जास्त दर चालू आहे 10,050 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 8,050 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे सिंधू सेलू, आवक आहे 1564 क्विंटलमध्ये, इथं कमीत कमी दर आहे 8,900 रुपयाचा आणि इथं सर्वात जास्त दर आहे 10,525 रुपयाचा आणि इथं सर्वसाधारण दर आहे 10,350 रुपयाचा। इथंच दर आपल्याला चांगला बघायला मिळत आहे। हिंगणघाटमध्ये पण 5,000 क्विंटलमध्ये कापूस झालेला आहे आणि कमीत कमी दर आहे 7,000 रुपयाचा आणि इथं जास्तीत जास्त दर चालू आहे 10,400 रुपयाचा आणि इथं सर्वसाधारण दर आहे 8,410 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे वर्धा, आवक आहे 600 क्विंटलमध्ये, किमान दर आहे 8,000 रुपयाचा, इथं कमाल दर आहे 10,200 रुपयाचा, सर्वसाधारण दर आहे 9,650 रुपयाचा। तर ही होती आपल्याकडं काही बाजार समितीचे बाजारभाव।